नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स एंड मैथ अकेडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला एक लहानसा पॉइंट प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम हे आज आपण पाहणार आहोत। तर पहा मी काय सांगत आहोत, फारच सोपा साधा लहानसा मात्र दोन मार्कासाठी येणारा प्रश्न आहे। तर बा माझं म्हणणं आहे बघा, एक व्हेसल आहे, वेसल म्हणजे भांड, तर बा मी असं दाखवत आहोत एक वेसल, बरोबर लक्ष द्याच। पा कसं समजते, पाठ समजाईल तर दोन मिनिटं इकडं लक्ष दिलं तर चॅलेंज मावाला पाठ करू, पाठ तुम्ही म्हणसाल हो सर लिहिता येईल। या वेसल मध्ये लक्षात ठेवाच, हो एक लिक्विड आहे, ते वाटर असो काही असो आपली काही घेणं देत नाही, मात्र या वेसलच्या आतमध्ये अशी कल्पना करा का एक काय बात सिलेंडर आहे, ठीक आहे। काय म्हटलं बा, का या वेसलच्या आतमध्ये एक सिलेंडर आहे, इमॅजिनरी सिलेंडर म्हणजे फक्त कल्पना करायची आहे। तर बा हा झाला तो इमॅजिनरी सिलेंडर असा, काहीच नाही आहे, दोन मिनिटांमध्ये क्लिअर होते, ठीक आहे बाबा। आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, लिक्विड भरून आहे म्हणजे सरळ सांगायचं तात्पर्य म्हणजे वॉटरच आहे, दुसरं काहीच नाही। तर बा हे झालं तुमची फिगर अस, ठीक आहे। मग आता काय सांगत आहो बघा, लक्षात ठेवा याच्यात जर पाणी भरून आहे, वॉटर भरून आहे, मन लावून फक्त पाच मिनिटं, पाच मिनिटांनंतर माझं म्हणणं आहे का तुम्ही स्वतः मनानं लिहू शकाल। लक्षात घ्या, दोन मार्कासाठी येणारा सॉलिड प्रश्न, दोन मार्काच्या वरत वेटेज नाही याच। याच्यात काय आहे रे बा, तर याच्यात वॉटर आहे, वरत याच्या बाहेर काय राहील रे, तर एअर राहील, ठीक आहे। या सिलेंडरची हाईट मी सांगत आहोत, सब तयारी करून देत आहोत, कबा तुम्हाला कस डोक्यामध्ये येईल पहा। हे झाली हाईट का जे मी यच न दाखवली, ठीक आहे बा, एवढं समजलं। तर बा आता मी काय सांगतो, कबा याला इंग्रजीत म्हणायचं असेल तर म्हणता येते, लिहिता येते, तुम्हालाही येते, फक्त मानसिकता पाहिजे, जे दिसते त्याचं बडबड करायचं आहे, बाकी काही नाही आहे ना। जोपर्यंत आपण असं दिमागाने सेट करत नाही, डोक्याला सेट नाही करत ना, तसं सेटच नाही होत, मग तो पाठच करत राहा। कसं म्हणशील रे बा, कन्सिडर दी वेसल, ठीक आहे, काय ना भरून आहे पाण्यानं, कन्सिडर दी वेसल विच इज फिल्ड विथ वॉटर, ठीक आहे, विच इज फिल्ड विथ लिक्विड लाईक वॉटर, वाढवायचं असेल तर कन्सिडर दी इमॅजिनरी सिलेंडर, हा इमॅजिनरी सिलेंडर, कि या सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे हा भाग गोल असतो असा खालचा, है ना, गॅस सिलेंडर पाहिलं असेल तर त्याला सिलेंडर म्हणतात हा वाला। तर याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा काय न दाखवायचा आहे, वाट ए न दाखवायचा आहे। झाले दोन पॉइंट, बर डोळ्यानं दिसते का हा सिलेंडर या टँक मध्ये, या कंटेनर मध्ये, या पाण्यात बुडवून आहे, तर माझी इंग्रजीतही बोलता येते विच इज प्लेस्ड इनसाइड दी कंटेनर। मग पूर्ण वाक्य तयार झालं, कन्सिडर दी व्हेसल कंटेनिंग, समजते का, वॉटर। दुसऱ्या भाषेत पाहिजे असेल तर कन्सिडर दी व्हेसल विच इज फिल्ड विथ लिक्विड लाईक वॉटर, कन्सिडर दी इमॅजिनरी सिलेंडर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ए विच इज प्लेस्ड इनसाइड दी कंटेनर, बोल पा। हे काय बात, याला रो म्हणतात, डेन्सिटी न दाखवल्या जाते, डेन्सिटी साठी या साइनचा उपयोग केला जातो। तो कसं बोलायचं, लेट रो बी दी डेन्सिटी ऑफ दी फ्लुइड अँड एच बी दी हाईट ऑफ इमॅजिनरी सिलेंडर। मला वाटते बाका एवढं तर तुम्ही लिहू शकता म्हणा। पुन्हा एकदा कन्सिडर दी, कन्सिडर दी वेसल विच इज फिल्ड विथ लिक्विड
like water. Consider the imaginary cylinder of cross sectional area A, which is placed inside the liquid bulba. ठीक आहे. पुढे सांगायचंय, let rho be the density of fluid. Let h be the height of cylinder. काय होते नेमकं लक्षात ठेवायचं. या जो बॉटम आहे सिलेंडरचा, इथं पाणी भरून आहे तर या पाण्याचं वजन राहील ना का? नाही राहणार आहे, बिलकुल राहणार आहे. ह्या पाण्याचे जे कॉलम आहेत, या कॉलमचं काय होईल? फोर्स लागल कायच्यावर? तर याच्या तळावर. इथून आसा लागल पाणी याच्यातील भरल्या जाईल ना हो. तर मला लक्षात ठेवा, पूर्ण वजन पाण्याचं याच्या बॉटम वर पडत आसा पडणार आहे बोल. मग आता एवढं जर झालं असल तर याले म्हणते लिक्विड कॉलम. एक्झर्ट, एक्झर्ट म्हणजे लावणे, एक्झर्टेड फोर्स. किती फोर्स लावण रे? माझा फोर्स या जमिनीवर पडत आहे. किती पडत आहे? माझ्या वजना एवढा पडत आहे, त्याच्यापेक्षा जास्त थोडा पडणार आहे. म्हणजे बा अर्थ एवढा झाला का? बा एफचं सूत्र आहे ना ओ, एम जी मास मल्टीप्लाइड बाय एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे वेट. म्हणजे वेट इज इक्वल टू द फोर्स. म्हणजे मी किती फोर्स अप्लाय करत आहो? माझ्या वजना एवढा. तर हा वॉटर किती फोर्स अप्लाय करल याच्या तळावर? इकून असा भरला तर स्वतःच्या वजना एवढा. बेसिक नॉलेज आहे. आणि म्हणून म्हटलं गेलं हे लिक्विड कॉलम एक्झर्ट ए फोर्स इक्वल टू इट्स वेट. कायच्यावर? ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर बोलवा. दिस फोर्स इज ऍक्टिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. अशा दिशेनं ऍक्ट होत आहे बोला. ठीक आहे, पटलं? मग ह्या फोर्स ऍक्ट झाला. मग वी नो दॅट, लक्षात ठेवायचो का बा हा फोर्स एक्झर्ट करत आहे, याचा अर्थ तो लिक्विड कॉलम या सिलेंडरवर काय लावत आहे? प्रेशर लावत आहे. देअरफोर द लिक्विड कॉलम एक्झर्ट ए प्रेशर ऑन द सिलेंडर बोला, ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. देअरफोर लिक्विड एक्झर्ट ए प्रेशर ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. वाय? तो बा कॉमन सेन्स आहे. पी इक्वल टू एफ अपॉन ए. एवढ्या एरियावर लिक्विडचा जर फोर्स लागत असल तर बा फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. हे त्याच कारण आहे. ठीक आहे, मग आता पी बरोबर एफ अपॉन ए. मात्र तुम्ही शिकले लहानपणी मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड डेन्सिटी, अँड डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. देअरफोर रो इज इक्वल टू एम अपॉन ए. याले इकडे हाकललं तर रो इंटू ए इज इक्वल टू एम बोला. ठीक आहे, मग आता एवढं झालं बा तर रो इंटू ए इज इक्वल टू एम इकडे लिहून राहिलो. व्हॉट इज ए? ए इज द एरिया. ठीक आहे, आप लक्षात ठेवाचो कोणाचा एरिया आहे बा? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बेस ऑफ सिलेंडर. मग आता एवढं जर झालं असेल तर मग तुम्हाला फायदा सांगतो. व्हॉल्यूम माहित आहे, व्हॉल्यूम कसा काढायचा? व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज द प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड हाईट. म्हणजे व्ही इज इक्वल टू ए इन टू हाईट. अस बोलवा. फायदा माहित आहे का झाला? तर फायदा ह्या झाला का बा व्ही इज इक्वल टू ए इंटू हाईट. असं जेव्हा आपण म्हणतो मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड डेन्सिटी होते, लक्षात ठेवायचं. मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड डेन्सिटी. मी इथं हे लिहून टाकलं, मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड डेन्सिटी. देअरफोर हा इकडं जाईल म्हणजे रो इंटू व्ही इज इक्वल टू एम. आता डोक्यात आलं पाहिजे का व्ही ची किंमत काय भेटली बा? तर रो इंटू एच. तर इथं भरून टाकायची रो इंटू एच. मग इथं लिहून राहिलो मी का बा हा रो जशान तसा. व्ही ची किंमत काय रे बा? तर ए इंटू एच. आणि हे काय बा? तर एम आहे. असं चल बोल बा.
ह्या सूत्राय पा याने स्टार करत आहो दिसत असेल ता असं p इक्वल टू m / a ठीक आहे. या पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ लक्षात घ्या ह्या f ची किंमत काय आहे बा mg तर इथं लिहाच p इक्वल टू mg / काय रे बात a या m च्या ऐवजी एवढी किंमत इथं भराची p इक्वल टू रो a h अन हा जी अन भागीला ए हान हा कटला म्हणजे p इक्वल टू रो एच जी बोल बा ठीक आहे. दिस इज द प्रेशर ड्यू टू लिक्विड ऑफ डेंसिटी रो एट रेस्ट एट हाइट एट डेप्थ डी एवढ्या आत मध्ये सॉरी एट डेप्थ एच बिलो द फ्री सरफेस आणि याचं सूत्र आहे p इक्वल टू रो एच जी. फारच महत्वाचं एक्सप्रेशन आहे म्हणून लक्षात ठेवा मी काय सांगत आहो एक डाव फक्त तुम्हाला क्लिअर क्लीन करून देतो. तुम्ही म्हणसाल का सर सेकंड टेक मध्ये बढिया समजलं पहिल्या टेक मध्ये फक्त कानावरून जाऊ द्यायचं होतं पा स्लो मोशन मध्ये कसा विचार करा जस्ट एक मिनिट फक्त कन्सिडर दी व्हेसल कंटेनिंग लिक्विड लाईक फ्लुइड लिक्विड लाइक वॉटर कंसिडर दी वेसल विच इज फिल्ड विथ लिक्विड लाइक वॉटर कंसिडर दी इमेजिनरी सिलेंडर ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ए ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ए विच इज प्लेस्ड इन साइड दी कंटेनर लेट रो बी दी डेंसिटी ऑफ लिक्विड ठीक आहे. लेट एच बी दी हाइट ऑफ दी सिलेंडर लेट एच बी दी हाइट ऑफ दी सिलेंडर देअर फॉर दी फोर्स ऍक्टिंग लक्षात ठेवा देअर फॉर काय सांगत ए लिक्विड कॉलम एक्झर्ट ए फोर्स याच्यात भरल्या गेला ए लिक्विड कॉलम एक्झर्ट ए फोर्स आहे ना कायच्यावर ऑन दी बॉटम ऑफ दी सिलेंडर विच इज इक्वल टू इट्स वेट स्वतःच्या वजना एवढा हा काय करल लिक्विड याच्या बॉटम वर फोर्स लावल काय बोललो ए लिक्विड कॉलम एक्झर्ट ए फोर्स इक्वल टू इट्स वेट ऑन दी बॉटम ऑफ द सिलेंडर अँड देअर फोर दिस फोर्स इज ऍक्टिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन अँड दिस फोर्स इज गिवन बाय एम इज इक्वल टू एम जी याले नंबर देतो मी एक. हेन्स प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड हेन्स प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर इज पी इक्वल टू एफ / ए फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर या एम जी ची किंमत इक्वेशन वन वरून याच्यात ठेवायची म्हणजे बा पी इक्वल टू पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ एफ आहे ना फ्रॉम इक्वेशन वन इन इक्वेशन टू असं म्हणजे बाय एम जी / ए बोल बा एवढं तर बट वी नो दॅट मास पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड डेन्सिटी म्हणजे रो इज इक्वल टू एम / व्ही हा इकडं हाकलला तर रो इन टू व्ही इज इक्वल टू एम बट व्हॉट इज व्ही व्ही इज द व्हॉल्यूम अँड विच इज इक्वल टू अँड प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड हाईट देअर फोर इकडं लिहून राहील व्ही इज इक्वल टू एरिया इंटू हाईट ह्या व्हीची किंमत इथं भरायची म्हणजे बा रो इंटू ए इंटू एच इज इक्वल टू एम असं बोल बा याला नंबर द्यायचं तीन. आता सिस्टमॅटिक सांग पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ एम इन धिस इक्वेशन वी गेट पी इज इक्वल टू रो ए एच इंटू जी / ए ए ए कटला पी इज इक्वल टू रो एच जी असं. दिस इज द एक्सप्रेशन फॉर प्रेशर ड्यू टू लिक्विड ऑफ डेन्सिटी ऍट रेस्ट ऍट डेप्थ एच बिलो द फ्री सरफेस बोला. फारच महत्वाचं दोन मार्कासाठी येणारा सॉलिड प्रश्न
दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, एक लहानसा पॉइंट सांगतो, तो मित्रो लक्षात ठेवा, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे जे अर्थ आहे याचा, ॲटमॉस्फिअर हे जे बनल्या गेलं ते फ्लुइड न बनल्या गेलं. व्हाय? तर एअर इज कॉल्ड ॲज फ्लुइड, आणि म्हणून म्हटल्या गेलं का बा अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ फ्लुइड दॅट इज एअर. कोण एअर म्हटलं तरी थेस आणि फ्लुइड म्हटलं तरी थेस आहे. समजते? गॅस आहे ना, गॅस इज कन्सिडर ॲज अ फ्लुइड. मग काय म्हणत आहात? अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ फ्लुइड दॅट इज एअर. इट एक्झर्ट ए फोर्स. समजते का? इट एक्झर्ट ए फोर्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन ड्यू टू इट्स वेट. स्वतःच्या वजनामुळे तो काय करतो? फोर्स एक्झर्ट करतो, लावतो खालच्या दिशेनं. बोला. ठीक आहे. द प्रेशर ड्यू टू दिस फोर्स, त्याचा जो फोर्सचा प्रेशर पडतो आपल्यावर, द प्रेशर ड्यू टू दिस फोर्स इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ठीक आहे. प्रेशर ड्यू टू दिस फोर्स इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, कारण प्रेशर आणि फोर्सचं नातं आहे एफ अपॉन ए. आणि फोर्स लावला विशेष अशा एरियावर तो प्रेशर निर्माण होतो. मग सिंपल साधी व्याख्या आहे बा का, अर्थ ॲटमॉस्फिअर इज मेड अप ऑफ फ्लुइड दॅट इज एअर. इट एक्झर्ट ए डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू इट्स वेट, अँड देअरफोर द प्रेशर ड्यू टू द फोर्स इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज हायएस्ट ॲट द सरफेस ऑफ द अर्थ दॅट इज ॲट द सी लेवल. लक्षात ठेवा, समुद्र सपाटी म्हणतात. ॲज वी गो अबाउट द अर्थ सरफेस, ॲज वी गो अबाउट द अर्थ सरफेस आहे ना, इट डिक्रीजेस, हे कमी होत जातो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. बोला, समजते का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एक शब्द लक्षात ठेवा, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड ॲज नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. याच्या दोन कंडिशन आहेत बा, पी इज इक्वल टू रो एच जी, याच्यामध्ये पैसा न तर बा याच्यामध्ये मास नाही आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याला सेप नाही राहत. ठीक आहे. म्हणजे बा मले म्हणायचं आहे का बा, पी इज इक्वल टू रो एच जी आहे ना, द प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट रेस्ट. हे आहे ना कंटेनर सिलेंडर, हे रेस्ट पोझिशन मध्ये आहे, वॉटर सुद्धा रेस्ट पोझिशन मध्ये आहे. तर जेव्हा जेव्हा रेस्ट पोझिशन मध्ये असतो तेव्हा तेव्हा त्या लिक्विडनं लावलेला प्रेशर, त्या फ्लुइडनं लावलेला प्रेशर, पण कोण्या कंडिशनवर? ॲट रेस्टवर. हे इंडिपेंडंट असते कोणाशी, मात सेफ आणि साईजशी. एवढं लक्षात ठेवा, इंडिपेंडंट ऑफ सेप अँड साईज ऑफ द कंटेनर. तू बा पाईपच्या स्वरूपात घे, तू ऐका नाही मोठ्या भांड्याच्या स्वरूपात घे, त्या प्रेशरवर त्याचा परिणाम नाही हो. तू पाईप मध्ये टाक, तू सिलेंडर मध्ये टाक, तू काचेच्या बर्नीत टाक, त्याले जेवढा लावायचा आहे तेवढाच लागल, नाही कमी नाही जास्त. अर्थ या झाला का, याचा सेप अँड साईज बदलला तर असं नाही मनात आणायचं आहे का बा प्रेशर कमी जास्त होईल. बोल बा. द प्रेशर एक्झर्टेड हा फॉर्म्युला आहे, पी इज इक्वल टू रो एच जी. द प्रेशर एक्झर्टेड बाय फ्लुइड ऍट रेस्ट इज इंडिपेंडंट ऑफ द सेप अँड साईज ऑफ द कंटेनर. बोला. ठीक आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फक्त सत्य आहे, ट्रू आहे. कोणासाठी बा? तर लिक्विड आणि गॅस साठी, बाकी कशाहीसाठी नाही. आणि पी इज इक्वल टू रो एच जी इज ट्रू ओनली फॉर लिक्विड अँड गॅसेस. फारच दोन महत्वाचे मुद्दे आहेत हे. बाकी ठिकाणी हे ट्रू होईल असं नाही, मात्र लिक्विड आणि गॅसवर ट्रू होतातच. तुम्हाला लक्षात ठेवा बाबा, प्रेशर लागतो तो साईज आणि सेप पाहून नाही लागत, मेन मुद्दा. दुसरा, हा जो फॉर्म्युला आहे फक्त अप्लिकेबल ओनली फॉर लिक्विड अँड गॅसेस, विच इज ओनली ट्रू फॉर लिक्विड अँड गॅसेस. अदरसाठी होईल का नाही हे सांगता येत नाही. बोला. याच्यानंतर एक मोठा प्रश्न आहे, त्याचे तीन पार्ट आहेत.
ठीक आहे, एका माग एकच ध्यान लागते, जर आता चालू केलं तर 1.5 तासाचा व्हिडिओ बनते. तर मित्रो या कारणास्तव याच्यानंतरचा जो व्हिडिओ होईल फारच महत्वाचा आहे. तुम्ही ऐकसाल तर तुम्ही म्हणसान का सर बरोबर फारच महत्वाचा आहे ना. 3 पोझिशनवर सिलेंडर राहणार आहे, एक आतमध्ये, एक बाहेर, एक आहे ना या लेवलवर आणि एक बाहेर. तर काय काय घडते मोठं एक्सप्रेशन आहे, 1 टेक मध्ये मी उद्या शिकवतो. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रो मित्रांना सांगा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घंटी वाजवा. नमस्कार.